लातूर कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यालयासमोर आंदोलन केलंय. हॉस्टेल मधील सुविधा आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलंय. कृषी पदवीधर युवा शेती संघटना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष, 2 दिवस झालं लातूर येथील कृषी महाविद्यालयात विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत. विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नासाठी आम्ही वेळोवेळी प्राध्यापक असतील किंवा प्राचार्य असतील त्यांना आम्ही विविध मागण्या मांडल्या, परंतु त्या मागणींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. जसं की 2012 विद्यार्थ्यांना गरम पाण्याची सोय नाही, जसं की विद्यार्थ्यांना बेइज्जत करणे, एखाद्या विद्यार्थ्यांना टार्गेट करणे, कॉलेजमध्ये आल्यानंतर सिव्हिल ड्रेसमध्येच का आलात, लायब्ररीत जर सिव्हिल ड्रेसमध्ये बसलं तर हाकलून देणे, किंवा वॉटर फिल्टरची मागणी केली असेल तर त्या वॉटर फिल्टरची बोळवण फक्त एका जारवरती करणार. त्या कॉलेजची संख्या आहे 400 ते 500 आणि तिथे दिवसभरासाठी एकच जार ठेवला जातो. ही ह्या सुविधा फार अपुऱ्या आहेत आणि प्रशासन पूर्णपणे टोलाटोली करते, विद्यार्थ्यांना टार्गेट करतायत की बाबा तुम्ही ह्या गोष्टी करा, केल्यानंतर तुम्हाला त्याचे वेगळे परिणाम भोगावे लागतील, हे असं विद्यार्थ्यांना का तुम्ही अडवता. दरम्यान यावर प्राचार्यांनी आमच्या पातळीवरील मागण्या मान्य करत आहोत आणि बाकी मागण्यांसाठी कुलगुरू यांच्या आदेशाची वाट पाहत आहोत असं म्हटलंय. पाहूयात. त्यांनी सांगितलेलं नाही, पण आम्हाला जे माहिती आहे ज्या गोष्टी इथं लक्षात येतात त्या गोष्टी आम्ही चर्चा केल्यानंतर त्यांचं एकच म्हणणं आलं की आम्ही कुलगुरू महोदयांशी बोलणार आहोत. याचा अर्थ तुमचा आणि विद्यार्थ्यांचा संवाद होत नाही किंवा त्याच्यामध्ये विभिन्नता असं? विद्यार्थी या परिवारातले विद्यार्थ्यांचा आमचा संवाद हा सतत सुरू असतो, प्रात्यक्षिकेच्या माध्यमातून, बौद्धिकच्या माध्यमातून. या विद्यार्थ्यांनी या परिसर सुशोभित करण्यासाठी पूर्ण मेहनत घेतलेली आहे. तुम्हाला अडचणी न सांगता त्यांनी डायरेक्ट कुलगुरूपर्यंत जाण्याचा का आग्रह धरला आहे? काय तुमचा दबाव आहे का, तुमच्या इथल्या प्रशासनाचा दबाव आहे का? एवढे विद्यार्थी गेटवरती आज आंदोलन करतायत, त्यामध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे. विद्यार्थ्यांना इथल्या प्राध्यापकांचा दबाव बिलकुल नाही, वातावरण सुधारायचं इथं असतं हमेशा. त्यांच्या फक्त मागण्या आम्ही म्हटलं की आपण कागदावर लेखी द्या आणि सोडवणूक करू, एवढी चर्चा झालेली आहे. समन्वय विद्यार्थ्यामध्ये आणि प्राध्यापकामध्ये व्यवस्थित आहे. 20 विद्यार्थ्यांना एक पाल्य प्राध्यापक दिला जातो त्यांच्या अभ्यासाच्या प्रगतीच्या संदर्भात, आणि समन्वय व्यवस्थित आहे.